जय श्री राम, जय शिवराय। मी बाळासाहेबांच्या शिवसैनिक निशांत संजय चरडे, नागपूर महाराष्ट्रातून। हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या मी व्यंगचित्रकार कसा झालो यातला हा चौथा भाग। त्यांना जिवंत अथवा मेलेले हजर करण्याचे फॉरम काढले होते। ही एका व्यंगचित्राची ताकद, 100 अग्रलेखांची ताकद एका व्यंगचित्रात असते असे म्हणतात ती उगच नाही। ही ताकद व्यंगचित्रकार म्हणून मी अनेकदा दाखवून दिली व त्याची किंमत मोजली। संयुक्त महाराष्ट्र लढायचा तो मंतरलेला काळ होता। फ्री प्रेस, नवशक्ती नोकरीला होतो। बाहेर लढायचे रंग पेटले त्या काळात मावळा या नावाने मी इतर 6 ते 7 साप्ताहिकांसाठी व्यंगचित्र काढेल हस होतो। माझे इमान महाराष्ट्राशी व त्या लढ्याशी होते। मी स्वस्त बसू शकत नव्हतो। त्यावेळी मुंबईतील एक साप्ताहिक हातात बंदूक घेतले, मोरारजी देसाई हे मानवी कवट्यांच्या राशीवर उभे असलेले माझे व्यंगचित्र विशेष गाजले। या व्यंगचित्रात नरराक्षक मोरारजी असा माथडा होता। हे व्यंगचित्र प्रसिद्ध झाले आणि एकच खळबळ उडाली, माझ्या अटकेचे वॉरंटीही निघाले। तेव्हा मी काही तासाकरिता भूमिगतही झालो। माझी व्यंगचित्र कला बाहेर ती नवशक्ती फ्री प्रेसमध्ये 1945 मी फ्री प्रेसमध्ये काम करू लागलो। 1947 मी सॉफ्टवर आलो तेव्हा आर के लक्ष्मण रूट झाले, पण मी 2 वेळा राजीनामा दिला फ्री प्रेसचा आहो। त्यांनी मला जी बसायला खोली दिली ती अडगडीच होती। टेलिफोन ऑपरेटरच्या कॅबिनमध्ये मला जागा दिली, त्याच्या तोंडाची वटवट सदैव सुरू, हॅलो हॅलो, रॉंग नंबर कधी राईट नंबर। त्या किटकिटींमुळे एकाग्रता अशी नव्हती, वृत्तप्रत्यही नीट वाचता येत नव्हती आणि पाट्याची काम मला जमली नाहीत म्हणून मी राजीनामा दिला। मग त्यांनी मला दुसरीकडे खोली दिली, तिथे बसून मी चित्र काढायला लागलो। पण बदललेली व्यंगचित्र ओ का ठो कडत नसायला ए बी नायर तिथे आला। माझी व्यंगचित्रे त्यांच्याकडे स्कॅनरसाठी जाऊ लागली। व्यंगचित्र त्याच्याकडे गेली की ते मला बोलवायचे। एकदा म्हणाले, मीनू मनाली उठात का तुम्ही? मी म्हटलं, नाही ओळखतात।